येवला तालुक्यात असलेल्या अंकाई किल्ल्याला लागली भीषण आग. अंकाई किल्ला हा 364 हेक्टर क्षेत्रात असून त्यापैकी अंदाजे 2-3 हेक्टर क्षेत्र जळाले. त्यामध्ये डोंगर पोटाशी असलेले गवत व पालोपाचोळा जळालेला आहे. अंकाई किल्ला हा किल्ले संवर्धन मध्ये पुरातन आणि प्रसिद्ध किल्ला असून किल्ल्यावर तपस्वी अगस्ती ऋषीचे आश्रम आहे. सध्या लॉकडाऊन सारख्या परिस्थितीतही नजर चुकीने पडवाटांनी पर्यटक येत आहे, त्यामुळे कसे पेटले हे काही कळाले नाही. आग लागल्याचे संकेत येताच वन कर्मचारी अंकाई, वसंतनगर, तांडा, नांदगाव तालुक्यातील बंजारवाडी येथील काही तरुण पुढे सरसावले व आग विझविण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेची माहिती कळताच सदर ठिकाणी अग्निशमन दलही हजर झाले होते. त्याचबरोबर वन विभागीय अधिकारी येवला संजय भंडारी, जी पी वाघ वनपाल मनमाड, पी आर नागपुरे, वनरक्षक अंकाई तात्काळ दाखल झाले. तसेच शांताराम पवार, बाळकृष्ण सोनवणे, पी एम पाटील वनरक्षक अंकाई, राजू परदेशी, दशरथ दडवी, श्रीराम सोनवणे, सुधीर जाधव सरपंच यांनी सहकार्य केले व वन कर्मचाऱ्याच्या मदतीने पाटीवरील पंपाच्या सहाय्याने आग लवकर आटोक्यात आणण्यास यश आलं. प्रतिनिधी विजय खैरनार, महाराष्ट्र दर्पण न्यूज, येवला. आज संध्याकाळी 5 वाजता अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी आग लागल्याचा निरोप मला मिळाला. त्या अनुषंगाने माझा स्टाफ व आग विझवण्याची साधनसामुग्री, शिकारी पंप वगैरे घेऊन मी जागेवर पोहोचलो. सदर ठिकाणी पोहोचल्यानंतर आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांच्या सहाय्याने सदरची आग विझवण्यात आलेली असून सदर आगीमध्ये 2 हेक्टर क्षेत्र जळालेले असून पालापाचोळा जळालेला आहे.